वेलकम कशी काय वाटली स्वागत करायची नवीन पद्धत मोबाईल आले इंटरनेट आलं मराठी सिनेमा डिजिटल झाला ॲनिमेशन सारखं नवीन तंत्र सुद्धा आलं शूटिंगची नवीन नवीन लोकेशन आली कॅमेरा आले लाईट्स आल्या ट्रॉली झाल्या म्हणजे मराठी सिनेमा तंत्रज्ञानात हळूहळू पुढे चाललाय. आज आम्ही तुम्हाला अशाच एका तंत्राची ओळख करून देणार आहे आणि हे तंत्र म्हणजे UFO. आता तुम्हाला परत विचार पडला असेल UFO म्हणजे काय. पहा ना, इफ यू कॅन इमॅजिन इट यू कॅन अचीव इट. मेनी बिझनेसेस बट वन कल्चर, अ कल्चर डिफाइंड बाय कमिटमेंट, कन्व्हिक्शन, इंटेग्रिटी अँड एम्पावरमेंट. माझं नाव अमे हेते आणि मी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर वॅल्युएबल ग्रुप आहे. संजय गायकवाड आमचे मॅनेजिंग डायरेक्टर. आणि खरं म्हणजे सगळं मूळ जे ग्रुपचं इंटलेक्ट म्हणायचं ते म्हणजे संजय गायकवाड. माझं नाव प्रफुल्ल वैद्य. ग्रुपचा सगळ्यात महत्त्वाचा जो आस्पेक्ट आहे आमचा मिस्टर संजय गायकवाड, त्याच्याविषयी बोलल्याशिवाय ग्रुपविषयी बोलताच येणार नाही. संजय गायकवाड आणि माझी पर्सनल इंटरॅक्शन ही जवळजवळ 12-12.5 वर्षापूर्वी सुरू झाली. 2003 सालच्या एप्रिल महिन्यामध्ये मला संजयकडनं सडनली एक फोन आला आणि मला संजय म्हणाला की उद्यापासून आय एम ऑन माय ओन. आणि आज इथे जिथे तुम्ही बघताय आम्हाला त्याच सेंटर पॉईंट बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावरती ओपन 2-3 टेबल्स टाकून आम्ही बसायला सुरुवात केली. आणि संजय आणि माझे बाबा आधी त्यांनी दोघांनी मिळून नरेंद्र हेटे या दोघांनी मिळून 2004 साली व्हॅल्युएबल रिझर्व्ह इंडिया अशी कंपनी चालू केलेली. संजयचा बॅकग्राऊंड मीडियाचा असल्यामुळे आणि माझा टेक्नॉलॉजीचा असल्यामुळे आम्ही वी वेर थिंकिंग ऑफ लुकिंग ॲट व्हेरियस प्रोजेक्ट्स. आम्ही अशा एक प्रोजेक्ट पाहिलं, दॅट वॉज डिजिटल सिनेमा. संजय गायकवाड, नरेंद्र हेटे आणि उस्मान फैयाज यांनी सुरू केलेल्या व्हॅल्युएबल ग्रुपमध्ये एका नवीन टेक्नॉलॉजीची निर्मिती झाली. मीडिया आणि एंटरटेनमेंटमध्ये काही चॅलेंजिंग बदल झालेत आणि मग ती एंटरटेनमेंट इंडस्ट्रीसाठी क्रांती ठरली. त्याचं नाव आहे UFO आणि त्याचे जनक आहेत संजय गायकवाड. मी लोअर मिडल क्लासमधनं वरती आलो आहे. पहिले 4-4 माझं शिक्षण म्युन्सिपल हायस्कूलमध्ये झालं. त्याच्यानंतर 10th पण मराठी मिडियममधनं शिकलो मी. पहिल्यापासून टेक्नॉलॉजीची आवड होती मला आणि टेक्नॉलॉजीचे बरेच लहानपणी पण खूप एक्सपेरिमेंट्स केलेले. वडिलांच्या इच्छेमुळे मी केमिकल इंजिनियर झालो आणि 1991 बजाजमधनं मी माझं MBA पूर्ण केलं. आणि तेव्हापासून मी मीडिया आणि टेक्नॉलॉजी ह्या फील्डमध्ये गेले 15 आहे. आणि 2003 साली मी ठरवलं की मी आता स्वतःचं चालू करेल. इंडिया बघितलं तर जगातली सगळ्यात लार्ज फिल्म प्रोड्युसिंग कंट्री आहे. इंडियामध्ये जवळजवळ 1000 फिल्म प्रोड्यूस होतात. पण प्रिंट जी असते ज्याच्यावरनं ती रिलीज होते त्याची कॉस्ट जवळजवळ 60-70,000 असल्यामुळे बऱ्याचशा फिल्म्स खूप लिमिटेड प्रिंटने रिलीज होतात. म्हणजे जवळजवळ 100-150 प्रिंटने ॲव्हरेज फिल्म्स रिलीज होतात. तर त्याच्यामुळे छोट्या छोट्या ठिकाणी जायला त्यांना खूप वेळ लागतो आणि ह्या पिरियडमध्ये चित्रपटाचं पूर्ण कमर्शियल व्हॅल्यू निघून जाते. कारण पायरसी तो रेव्हेन्यू पूर्ण खाऊन जातो त्या पिरियडमधला. तर ह्याच्यासाठी सोल्युशन एकच होतं की प्रिंट नाहीशी कशी करायची, आणि त्याचं उत्तर डिजिटल सिनेमामध्ये मला मिळालं. आणि मग मी एक असं मॉडेल डेव्हलप केलं की ज्याच्याने ती प्रिंट पूर्ण डिजिटाईज केली. हा बाहेर सगळीकडे फेल झालेला प्रयत्न, कारण कन्व्हेन्शनली डिजिटल सिनेमा हा एक टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म म्हणून सगळ्यांनी प्रयत्न केलेला. आमचा बिझनेस मॉडेल आम्ही असा काढला की डिजिटल सिनेमा हा कमॉडिटी बिझनेस किंवा सर्व्हरचा बिझनेस किंवा प्रोजेक्टरचा बिझनेस नसल्याने
हा प्लॅटफॉर्म बिझनेस आहे. फॉर एक्झाम्पल सॅटेलाईट डिलिव्हरी ही आम्ही पहिल्यांदा सुरू केली इंडियामध्ये फॉर डिजिटल सिनेमा, आणि पूर्णपणे फुलप्रूफ असं आम्ही डिजिटल सिनेमा एंड टू एंड असं सोल्युशन आम्ही सिनेमा इंडस्ट्रीला देऊ केलं. आता ही जेव्हा आम्ही सुरू केली तेव्हा साधारण 2005 जुलैला आमचं पहिलं थिएटर आम्ही इन्स्टॉल केलं, चालू केलं. ही जी लॅब आहे इथे मूवीचं डिजिटायझेशन केलं जातं आणि ही पूर्णपणे सिक्युअर्ड असते. इथे फिंगर प्रिंटिंगची सिक्युरिटी केलेली आहे, त्यामुळे अनऑथराइज लोकांना कधी आतमध्ये एंट्री करण्याचा चान्स मिळू शकत नाही. नुसतं कार्ड नव्हे तर कार्ड व्यतिरिक्त तुमचे फिंगरचे प्रिंटही इथे लावलेले आहेत. ही इक्विपमेंट रूम आहे, या इक्विपमेंट रूममध्ये पण ॲक्सेस काही ठराविक लोकांनाच आहे. जसं म्हणतो मी, इथे पूर्णपणे डिजिटायझेशन केलं जातं तेव्हा मूवीचे इनपुट ॲक्च्युली इथे येतात आणि इथे पूर्ण डिजिटायझेशन, कंप्रेशन, एन्क्रिप्शन, पॅकेजिंग आणि त्या मूवीची क्वालिटी चेक हा सगळा प्रकार इथे केला जातो. इथे क्वालिटी चेक व्यवस्थित असल्यानंतरच ती मूवी ट्रान्समिशन करता पुढे पाठवली जाते. जसं मूवी सांगितलं प्रिंटच्या माध्यमातूनही येऊ शकते आणि डिजिटल फाईल जी असते DPX DI केल्यानंतर जी बनते तर ती हार्ड डिस्कवरती पण पिक्चर हा इथे आणला जातो. जी प्रिंटची जी मूवी येते तिला टेलिसिने करून तिचं DFI टेपमध्ये कन्वर्जन केलं जातं. ही DFI टेप आहे आणि ही DFI टेप टेलिसिनेच्या लॅबमधून इथे सिक्युरिटीच्या माध्यमातून इथे आणली जाते. सिक्युरिटी गार्ड त्याच्याबरोबर कंटिन्युअसली असतो ती ही टेप बनेपर्यंत. एकदा ही टेप इथे आली की ही टेप या DFI रेकॉर्डरमध्ये टाकली जाते आणि या DFI रेकॉर्डरमधून ती या कॅप्चर स्टेशन म्हणून हे जे स्टोरेज स्टेशन्स आहेत याच्यामध्ये ती स्टोअर केली जाते आणि ही सगळी अनकम्प्रेस फाईल असते. एवढी अनकम्प्रेस फाईल तुम्ही हार्ड डिस्क किंवा सॅटेलाईटच्या थ्रू कधी ट्रान्सफर करू शकत नाही, बिकॉज इट्स अ ह्यूज फाईल. आणि ही ह्यूज फाईल आम्ही एन्कोड करतो, कंप्रेस करतो. तर ह्या मशीन ज्या आहेत या कंप्रेशनच्या मशीन आहेत जे आमचं प्रोप्रायटरी स्टँडर्ड आहे. आणि मग ही मूवी पूर्ण कंप्रेस झाली की मग ती मूवी फ्रेमवाईज एन्क्रिप्ट केली जाते, ती या मशीन्समध्ये एन्क्रिप्ट केली जाते. आणि एन्क्रिप्ट झालेली मशीन त्याचं पॅकेजिंग एक केलं जातं, पॅकेजिंग केल्यानंतर ती डेटाबेस स्टोरेजमध्ये ठेवली जाते. या स्टोरेजमधनंच ती क्वालिटी चेक सेंटर्स आमच्याकडे 3 आहेत इथे, तिथे ट्रान्सफर करून क्वालिटी चेक एक्झिक्युटिव्ह त्याचं क्वालिटी चेक करतो आणि मगच ही मूवी ट्रान्समिशन करता इथून फायबरची लाईन आहे दिल्लीपर्यंत त्याच्यावरती ट्रान्समिट केली जाते ट्रान्समिशन सर्व्हरमध्ये. आणि क्वालिटी चेक जर ठीक असेल तरच ते ब्रॉडकास्टिंग चालू केलं जातं. तर पूर्ण तो ट्रान्समिशन सर्व्हर जो आहे तो इथून कंट्रोल केला जातो. त्याचं ब्रॉडकास्टिंग ऑन करणं किंवा ट्रान्समिशन चालू करणं, थांबवणं हा सगळा प्रकार आम्ही इथून कंट्रोल करतो. आता आपण एका क्वालिटी चेक सेंटरमध्ये जातोय. हे क्वालिटी चेक सेंटर जे आहे इथे जी इक्विपमेंट ठेवलेली आहे ती सेम इक्विपमेंट थिएटर्समध्ये असतात आणि याच प्रोजेक्टरनी सिनेमामध्ये पण प्रोजेक्शन केलं होतं मूवीचं. त्यामुळे इथे आम्ही क्वालिटी त्याप्रमाणेच मेंटेन करतो की जेवढी याची स्क्रीन विड्थ आहे त्याचप्रमाणे या प्रोजेक्टरचं ल्युमिनन्स, त्याचे लाईट्स, कॉन्ट्रास्ट मेंटेन करून ठेवलेले आहेत. म्हणजे मोठ्या पडद्यावरती गेल्यानंतर त्या प्रोजेक्टरचं सेटिंग त्याप्रमाणे केल्यानंतर त्या सेम सर्व्हरमधून सेम इक्विपमेंटमधून ही मूवी अशीच दिसली जाते.